हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। चला आज आपण बघूया कोथिंबीरीची भाजी। खूप सिंपल आहे आणि लवकरात लवकर तुम्ही बनवून देऊ शकता। मग चला तर कसं करायचं ते बघूया। एक भांडं घ्यायचं, एक भांड्यामध्ये एक कप कोथिंबीर स्वच्छ धुवून मग सुकवून बारीक कापून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, थोडंसं सुद्धा पाणी ठेवायचं नाही आहे। आणि ह्याच्यात आपण एक मोठा साईजचा कांदा असं बारीक कापून घेतलेला आहे, मीडियम साईज कापून घेतलेला आहे। आणि एक कप बेसनचं पीठ, ह्या प्रमाणात आपण पीठ मळून घेणार आहोत। ह्याच्यात एक टेबलस्पून ओवा थोडंसं हातानं क्रश करून घ्यायचं आहे। हाफ टेबलस्पून हळद आणि इथं 2 टेबलस्पून लाल तिखट वापरलेलं आहे। तुमचं आवडीप्रमाणे तुम्ही जास्त कमी करू शकता। चवीनुसार मीठ, हा सगळा पदार्थ आपण मिक्स करून घ्यायचा आहे सगळ्याच आधी। ते कांद्याचं पाणी सुटत जाते तोपर्यंत आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथं पाणी जास्त वापरलेलं नाही आहे, आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। मग चला तर इथं व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण थोडं पाणी घालून पीठ मळून घेणार आहोत। लय पातळ करायचं नाहीये आपल्याला आणि एकदम पाणी घालायचं नाही, आपण थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। मग असंच आपण थोडं पाणी घालून बॅटर बनवून घेऊया। मग चला तर इथं तुम्ही बघू शकता बॅटर आपला तयार झालेला आहे। आणि ह्याच्यात आपण सोडा वगैरे काही सुद्धा वापरलेलं नाही आहे, मग त्यामुळे बघू शकता ह्या प्रमाणात आपण पीठ मळून घ्यायचं। आणि आता आपण फक्त 1-5 मिनटं वर झाकून साईडला काढून ठेवूया। मग चला तर इथं 5 मिनिट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता आपलं बॅटर व्यवस्थित परफेक्ट झालेलं आहे। मग ह्या प्रमाणात आपण बॅटर बनवून घ्यायचं आहे। मग चला तर साईडला ऑइल पण तापलेलं आहे, मग आता आपण भजी सोडूया। मग इथं तेल पण तापलेलं आहे तर मीडियम गॅसवर ठेवून मग आपण भजी घालून घेऊया। भजी घालताना छोटं भजी घालायचं आहे, क्रिस्पी पण आणि सॉफ्ट, खूप छान लागते, नक्की एकदा ट्राय करून बघा। आवडलं तर मला नक्की खाली कमेंटवर कळवा। माझ्या चॅनलमध्ये अजून खूप रेसिपी आहे, मग नक्की एकदा ट्राय करून बघा। हे आपण 1 मिनिट असंच एक साईडनंच पूर्ण भाजून घेणार आहोत आणि ते आपोआप वर येते तोपर्यंत आपण स्पून घालून हलवायचं नाही आहे। मग चला तर इथं बघू शकता तुम्ही 1 मिनिट झाल्यानंतर झालेलं आहे, पूर्ण आपोआप वर आलेलं आहे। ते आपण फालतं करून घेऊया व्यवस्थित। ह्या भाजी 1-3 ते 4 मिनिट आपण मीडियम गॅसवर ठेवून भाजून घेणार आहोत। ते आपण पूर्ण ते काय बबल्स आहे ते पूर्ण कमी होते तोपर्यंत। मग चला तर इथं भजी आपला तयार झालेला आहे, क्रिस्पी अँड सॉफ्ट। मग आणि 1 टिश्यू पेपरमध्ये आपण काढून घेऊया आणि अशा पद्धतीने बाकी चोरलेलं पण बनवून घेऊया। बघू शकता तुम्ही व्यवस्थित क्रिस्पी अँड सॉफ्ट, नक्की एकदा ट्राय करून बघा। आणि माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असलं तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या। सबस्क्राईब केल्यानंतर साईड बेल बटन दिसते, बेल बटन पण दाबा, ह्याच्यामुळे मी नवीन व्हिडिओ अपलोड करत असतो ह्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येते। मग चला तर अशा नवीन व्हिडिओसोबत आणि भेटूया। बाय बाय।